नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ। खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्मचक्र प्रवर्धन दिनी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांना 14 ऑक्टोबर रोजी राज्यपाल कोश्यारी साहेब यांनी देवदूत पुरस्कार बहाल केले। खरं तर भागूबाई चांगू ठाकूर यांचे सुपुत्र लोकनेते रामशेठ ठाकूर हे पेशाने शिक्षक, परंतु आज शिक्षण सम्राट म्हणून समाजाच्या समोर आले आणि अनेक लोकांना त्यांनी शैक्षणिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करून अनेक तरुण या पनवेलमध्ये घडवण्याचं काम करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर। आपण पाहिलं असाल की एका शिक्षकाने आज शिक्षण सम्राट या ठिकाणी स्थापन झालेले आहे आणि म्हणूनच हा पुरस्कार, देवदूत पुरस्कार त्यांना। खरं तर 2 जून 1951 सालापासूनच नावाखाडीला हा जे रत्न ज्याला म्हणतात तो रत्न, पुत्र रत्न भागूबाई यांच्या पोटी जन्माला आला आणि रायगड जिल्ह्याचा जिव्हाळा असला। आपण पाहिलं असेल की लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब एक खासदार असताना खासदार निधी कुणालाही माहीत नव्हती, मात्र रायगड जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यामध्ये खासदार निधी पोहोचवण्याचं काम सुद्धा लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी केलं। त्यांनी दिलेला दान या हाताने दिला दुसऱ्या हाताला कळत नाही। त्यांच्याकडे जो माणूस अपेक्षेने येतो त्यांच्या चेहऱ्यावरतीच ते ओळखतात याला काहीतरी गरज आहे आणि म्हणून तिथेच म्हणतात काय रे का आलास, असं म्हटल्यावर कार्यकर्ते देखील छाती फुगून येते आणि नक्कीच सेठ त्यांना त्यावेळेस जी काय मदत करायची असते, मग कुठल्याही पद्धतीची मदत असेल तर ते शेठ सातत्याने करत असतात। ही झाली शेठची पारंपरिक कथा आणि याचाच एक भाग म्हणून आज आपण संबंध देशावरती उडवलेलं संकट आणि या संकटावर संबंध देश मात करत असतानाच पनवेल आणि रायगड जिल्ह्यातल्या पनवेल उरण आणि रायगड जिल्ह्यामधल्या काही लोकांच्या ज्या चुली बंद पडल्या, ज्या चुली थंडावल्या, त्या पेटवण्याचं काम देखील लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी केलं आणि म्हणूनच हा देवदूत पुरस्कार हा जो मिळालेला आहे। राज्यपाल कोश्यारींचं मनापासून कौतुक करीन, धन्यवाद देईन की एका ओबीसी आमच्या पराक्रमी आमच्या रायगडचा बुलंद आवाज, आमचा रायगडचा नेतृत्व, रायगडचं मातृतुल्य नेतृत्व जसं समजतात त्या लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांना हा जो पुरस्कार, देवदूत पुरस्कार बहाल झालेला आहे। खरं तर आपल्याला या ठिकाणी सांगताना आनंद होईल की संबंध महाराष्ट्रामध्ये रामशेठ ठाकूर यांची जी ओळख आहे ती ओबीसी समाजाच्या नेतृत्वाची, परंतु भारत देशात सुद्धा लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांची जी ओळख आहे ती सांसदपटू म्हणून खासदार असल्यापासून आणि म्हणून त्याचं जे कार्य आहे ते कार्य खूप महान आहे आणि असे कार्य करणारे लोक खूप कमी आढळतात आणि म्हणूनच राज्यपाल गव्हर्नर साहेबांनी हा जो पुरस्कार दिलेला आहे पुरस्कार खऱ्या अर्थाने एका रायगडच्या योद्ध्याला मिळालेला आहे आणि हा योद्धा केवळ एकच संकटाला नाही तर हजारो संकटांना, एकच व्यक्तीला नाही तर हजारो व्यक्तींना, एकच माणसाला नाही तर हजारो माणसांना सांभाळून घेणारा लोकनेते रामशेठ ठाकूर हे रायगडचे सुपुत्र, भूमिपुत्र आणि रायगडचे म्हणजे एक वैभव म्हणून मानलं जातं आणि देवदूत पुरस्काराने सन्मानित झालेले लोकनेते रामशेठ ठाकूर या वयात देखील आपल्या जीवाची पर्वा न करता, आपल्या जीवाची तमान बालक त्यांना लोकांमध्ये जाऊन काम करणार एकमेव नेतृत्व कोण असेल, करारी बाणा कडक स्वभाव जशा तसंच उत्तर, मग राजकीय असेल, सामाजिक असेल किंवा आर्थिक असेल, जनतेचा जो जिव्हाळा आहे तो त्याच्याशी सांगड घालणारे, लोकांशी जशाच तसे वकृत्व करणारे, प्रत्येकाच्या खांद्यावरती शाबासकीचा थाप मानणारे हे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आहे। यांना मिळालेला हा देवदूत जो पुरस्कार आहे, हा देवदूत पुरस्कार जो मिळालेला आहे त्याबद्दल मी कोश्यारी साहेबांचं आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सामाजिक प्रतिष्ठानाच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो। तुमच्या कार्य, तुमची चालना अशीच पुढे प्रगतिशील हो अशीच तथागताचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ।
पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.